सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी सुवर्ण परंपरा महाराष्ट्राची प्रत्येक सण आणि शुभ कार्य प्रफुल्लित बनवण्यासाठी दागिने व्यवसायातील अग्रेसर नाव म्हणजेच राधिका ज्वेलर्स। कवठे महका तालुका तसेच ढालगाव आणि पंचक्रोशीतील तमाम ग्राहकांच्या सोयीसाठी राधिका ज्वेलर्स। राधिका ज्वेलर्सची खास वैशिष्ट्ये 916 हॉलमार्क दागिन्यांची भरपूर व्हरायटी, विनम्र सेवा हीच आमची खासियत। राधिका ज्वेलर्सने अल्पावधीत काळातच ग्राहकांच्या मनामनांमध्ये स्थान निर्माण केले, तर मग चला राधिका ज्वेलर्सला एक वेळ जरूर भेट द्या आणि आपले मनपसंत दागिने खरेदी करा। आमच्याकडे सोने चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। आमचा पत्ता धान्य बाजारपेठ, ढालगाव, तालुका कवठे महका, जिल्हा सांगली। राधिका ज्वेलर्स, प्रोप्रायटर विजय गणेश पोद्दार व गोविंद विजय पोद्दार। अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 99 75 95 39 14। देशाच्या स्वातंत्र्याबद्दल देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतचे पोस्टर आज संतप्त शिवसैनिकांनी कवठे महका येथील जुना बस स्थानकावर जाळले व तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली। याबाबत सविस्तर वृत्त असे की बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने देशद्रोही वक्तव्य नुकतेच केले होते। या तिच्या वक्तव्यावर देशभर संतापाची लाट उसळली आहे। याचाच एक भाग म्हणून आज कवठे महाकाळचे शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी शिवसेना तालुका प्रमुख मारुती पवार यांच्या नेतृत्वाखाली जुना बसस्थानक येथे मोर्चा काढत कंगना राणावतचे पोस्टर जाळले व कंगना राणावतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी निवेदनाद्वारे मागणी केली। हे निवेदन कवठे महाकाळ तहसीलदार बीजी गोरे तसेच कवठे महाकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना देण्यात आले। तसेच कंगना राणावतला दिलेला पद्मश्री पुरस्कारही परत काढून घ्यावा अशी मागणी या निवेदनामध्ये करण्यात आली आहे। या आंदोलनावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख मारुती पवार, उपतालुका प्रमुख संजय चव्हाण, ज्येष्ठ नेते अनिल बाबर, धनंजय देसाई, प्रशांत कारंडे, ज्ञानेश्वर सुतार, सागर शेजाळ, उदय तेली, दिलीप गिड्डे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते। सीके मराठी न्यूज, मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महाकाळ। कंगना राणावतचा कंगना राणावतचा